तर या ठिकाणी मात्र षटकार आलाय, मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं, कारण षटकारांची गरज होती. याही वेळेला समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे, ही ताकद आहे संदीप नेगीची. चेंडू आउट ऑफ द पार्क, 7 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे, आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळालाय, खांद्यांचा वापर आणि ही गुणवत्ता आहे अविनाश उपाध्याय अर्थातच रबाडा मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅक टू बॅक सिक्सेस या ठिकाणी संदीपच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळालेत, परंतु या खेळाडूला रोखणं कठीण आहे. एक अर्धशतकीय खेळ मागील सामन्यामध्ये जो संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला, मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केला, आणि तोच खेळाडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र संधी उपलब्ध होती आहे. धावा धावफलकावरती येत आहे 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं षटक क्रमांक 1 या ठिकाणी होते समाप्त. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 15 धावा. या ठिकाणी पारितोषिक येते संदीप नेगी या फलंदाजासाठी. कांचा या नावानं हा खेळाडू सुप्रसिद्ध आहे, आणि नक्कीच सलग 3 षटकार अर्थातच षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक तुषार भाऊ जाधव यांच्याकडून. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला अजित आपल्याला पाहायला मिळतात. अजितच्या बॅटमध्ये देखील विविध प्रकारचे फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात, परंतु ही वेळ आहे संदीपला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याची, कारण दीपसिंग सारखा महत्त्वाचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती गमावला, आणि तिथून जर आपण पाहिलं तर मात्र संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम हे या दोनही खेळाडूंवरती. यावेळेला चेंडू हवेमध्ये, परेश खडके चेंडू जज करताय, चूक होणार नाही आहे, अचूक अंदाज बांधला, झेलमध्ये परावर्तित केलं आणि विकेट नंबर 2 या ठिकाणी मात्र बॅक टू द पॅवेलियन. तर या ठिकाणी दुसरा फलंदाज गमावला गेलाय अजित. खरं तर एरियली जाण्याचा निर्णय घेतला, प्रॉपर टायमिंग नव्हतं. इन ॲट नंबर 4 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय न्यू बॅटर. अनिकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात इन ॲट नंबर 4. संदीप नेगीला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणणं ही प्राथमिकता असणं गरजेचं आहे. पाहूया अनिकेत कशा प्रकारची रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला आहे. दीपसिंगकडे अनुभव आहे, प्रितेश राणेकडे अनुभव आहे, आणि रॉयलसारख्या ताकदवान संघासमोर तुम्ही कशा प्रकारे नावा उभारता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला सिंगल आली आहे, टॅप केला आहे चेंडूला हलक्या हातानं, पॉईंट आणि गलीच्या मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, सिंगल मात्र धावफलकावर. तर 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 16 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न असेल, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत, आणि संदीप नेगी जर का 4ही चेंडू मैदानावर उभा राहिला तर कमीत कमी 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतात. एका जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू, आणि इथे मात्र 9 चेंडूचा इशारा होईल का? होय, स्क्वेअर लेग पंचांचा 9 चेंडूचा इशारा आला आहे. प्रॉपर टाईम करता आला नाही आहे, झेल कन्वर्ट केला, परंतु 1+1 = 2 धावा या नक्कीच धावफलकावरती अंकित केल्या जातील, आणि या 2 धावेनं संघाची 1 धावसंख्या 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आमच्या समवेत ॲज अ स्कोरर या ठिकाणी हमजा शेख देखील जोडले गेलेत.
यावेळेला मोठा फटका, जबरदस्त प्रहार आणि अनिकेतच्या बॅट मधून मात्र येतोय दमदार षटकार. ठिकाणी मात्र षटकार आलाय. पाच या षटकारांची आपण अपेक्षा संदीप नेगी याच्याकडून, अर्थात कांचा याच्याकडून केली होती, त्याची पूर्तता मात्र आपल्याला अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळते. आणि हे युवा टॅलेंट आहे, हे युवा टॅलेंटचं हे फॉर्मॅट आहे. इथे रॉयल सारख्या संघाचं प्रतिनिधित्व देखील एका युवा संघनायकाच्या खांद्यांवरती आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर मात्र सामना तुरशी जवणार यातील मात्र शंका नाही आहे. एकूणच धावसंख्या 19 इथे मात्र नो चेडूचा इशारा येतोय. होय, पंचानं नो चेडूचा इशारा केला. आणखीन एक धाव, एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. आणि या एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावर सुरू असताना 3 षटकांची ही लढत असेल आणि इथून मात्र मोठ्या फटक्याची अपेक्षा ही जरूर केली जाईल. आणि खास करून विकेटच्या बाहेर पडलेला नो हा बीमर काउंट केला जाऊ शकत नाही. याही वेळेला पंचांच्या या निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. होय, चेंडूची पिचिंग ही विकेटच्या बाहेर आहे. आणखीन एक नो बॉल. आणि इथून मात्र आता मी म्हणेन की जो दबाव आहे तो दबाव गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का संदीपच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये आपल्याला चुरस ही नक्कीच पाहायला मिळेल. कारण तुम्ही जितकी धावसंख्या उभारणार त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची धमक या संघामध्ये. आणि इथे ज्या षटकाराची आपण अपेक्षा केली तो षटकार मात्र संदीप नेगीच्या बॅटमधून येतोय. होय, चेंडू सी मारेशेच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. एकूण धावा धावफलकावरती आल्या 33 धावा, 8 चेंडूंमध्ये तब्बल 21 धावा संदीप नेगीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेला मात्र आउटसाईडचा ऑफस्टंपचा चेंडू होता, पंचांच्या दिशेनं वळतात. इट्सचा व्हाईट बॉल, अवांतर चेंडूचा इशारा होतोय. आणि हे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घडतंय. रॉयल सारखा संघ देखील दबावामध्ये येऊ शकतो हे चित्र, कारण तब्बल 3 नो चेंडू आणि 1 अवांतर चेंडू असे 4 एक्स्ट्रा डिलिव्हरीज या षटकामध्ये पाहायला मिळालेत. परंतु इथे देखील आणखीन एक अवांतर चेंडू, इट्स अ वाईड बॉल. लेफ्ट आर्मर गोलंदाजासाठी ही डोकेदुखी आहे, ज्यावेळेला उजव्या हाताचे फलंदाज असतात. आणि इथून जर का आणखीन एक अवांतर चेंडू, पंचांना मात्र कवायत करण्याची संधी या ठिकाणी मिळते. सलगचे 3 अवांतर चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. तब्बल 11 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेलेत. आणि तरी देखील षटक अजूनही बाकी आहे. थोडासा चेंडूवरची जी ग्रीप आहे ना, ती ग्रीप मात्र कंट्रोल करू शकत नाही आहेत. आणि याला पर्याय म्हणून त्याने रनअप अतिशय शॉर्ट केलाय, परंतु त्याचा परिणाम संदीप नेगीवरती नाही आहे. मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावर खेळणार आणि याच फटक्यासाठी ओळखला जातो संदीप नेगी ब्रँडेड षटकार.
तर दोन षटकांच्या समाप्ती अखेर 21 सरासरीनं 42 धावा धावफलकावरती आल्या आहेत. कमालीची फलंदाजी राहिली आहे. संदीप नेगीनं मात्र आज संपूर्ण दिवसभर प्रभावित करणारा खेळ मैदानावरती साकारलाय. 9 चेंडू 27 धावा 300 स्ट्राईक रेटनं मात्र या धावा त्यानं उभारल्यात. तर नवीन गोलंदाज इथे मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा मानस होता. पहा ही पडझ धडपड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि का असू नये, संघाला जर तुम्हाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर मात्र अशा प्रकारचा प्रयत्न तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. चला नाणेफेकीचा कौल करायचा पुढील सामना. तर षटक क्रमांक 3 पहिल्या चेंडूवरती मात्र बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी नक्कीच पहिली धाव धावफलकावरती अंकित केली. आणि जमेची बाजू म्हणजे संदीप नेगीला तब्बल 5 चेंडू फेस करायची संधी इथून मात्र मिळू शकते. परंतु भावेश या गोलंदाजाविरुद्ध मोठं आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. चेंडू एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही दिशेला वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये. आणि यावर्षीचा फॉर्म जर आपण पाहिला तर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये कमालीची कामगिरी राहिली आहे. डॉट बॉल आत्मविश्वास बळावणारा परंतु संदीप नेगी. ह्या आणखीन एक धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला. थोडीशी उंची होती या चेंडूला. तुम्हाला हे सर्व तपासावं लागेल, चेंडूची पिचिंग, चेंडूच्या गती, त्यानंतर मात्र त्या चेंडूमध्ये किती फ्लाईट दिला जातोय. कारण काही वेळेला फ्लाईटेड चेंडू ज्या वेळेला गोलंदाज करतो त्यावेळेला फलंदाजाच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण होते. आणखीन एक डॉट बॉल, ही भावेशची ओळख आहे आणि म्हणूनच या गोलंदाजाला अ मॅन विथ अ गोल्डन आर्म म्हणून संबोधलं जातं. आपल्या मनगटाचा वापर करतोय, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू दोनही दिशेला वळवतोय. काही वेळेला अवे फ्रॉम द बॉडी तर काही वेळेला क्लोज टू द बॉडी आपल्याला चेंडू पाहायला मिळतात. यावेळेला मोठा फटका खेळाचा मानस होता. नकार येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा. आणखीन एक संधी आहे. कारण या षटकातील चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडू झाल्याच्यापैकी 1 अवांतर आहे. म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके. 44 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला क्रिसच्या खोलीचा वापर, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अगेन अ डॉट बॉल. पण या षटकामध्ये मात्र तब्बल 4 चेंडू निर्धाव. ही ओळख आहे खऱ्या अर्थानं भावेशची. आणि कमालीचं कमबॅक राहिलंय. जरूर धावा 44 धावफलकावरती आल्या आहेत. ऑलमोस्ट 15 सरासरी इथे तुम्हाला राखावी लागेल. कारण शॉर्टर फॉर्मॅट जितकं होणार तितका धावगतीचा जो आलेख आहे तो तुम्हाला मोठा पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती येतोय घणाघाती प्रहार आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे घेऊन जातोय संघाला 50 घरात.
प्रभावित करणारा खेळ या मैदानावर ओळख आहे संदीप नेगीची. खरं तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर थोडासा फॉर्मशी झगडणारा खेळाडू, परंतु आज एक अर्धशतकीय खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 57 धावा त्यानं पहिल्या सामन्यामध्ये उभारल्या आणि या सामन्यामध्ये देखील आपण विचार केला तर संदीप नेगीच्या बॅटमधून 30 ज्या संघाला 50 या धावसंख्येपर्यंत घेऊन गेल्या. तर सामन्यांना होते सुरुवात विजयासाठी लक्ष येणारे 18 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष. प्रतिषटक 17 सरासरीनं मात्र धावगतीचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज राजू होत आहेत सज्ज. पहिला चेंडू समोरच्या दिशेनं, कमालीचं टायमिंग आहे, एफर्टलेस फलंदाजी, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. तब्बल याही वेळेला पॅड लाईनवरचा चेंडू आहे. कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळते. एनिथिंग अराउंड द पॅड्स विल हॅमर्ड अँड हॅमर्ड हार्ड. चेंडू सी मारेशीच्या पलीकडे षटकार. तर दोन मोठ्या चेंडूवरती मात्र दोन घणाघाती प्रहार. आणखीन एक जबरदस्त प्रहार. फलंदाज परेश कडके इज ऑन फायर. बॅक टू बॅक तिसरा षटकार. तीन चेंडूवरती मात्र तीन घणाघाती प्रहार. परेश कडके मला वाटतं पहिले अठरा धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 33 धावांची गरज असेल. यावेळेला थोडासा दबाव पाहायला मिळाला गोलंदाज राजू याच्यावरती. पंचांची देहबोली काय सांगते. होय, हा डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल आणि अवांतर चेंडूने 1+1 एकूण 2 धावा. या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 20. विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आणि चेंडू मात्र शिल्लक असतील ते 15. यावेळेस ऑनसाईडला चेंडू वळवला जातोय. तुषार शर्मा अर्थातच म्हणे थोडासा ऑफ बॅलन्स होत आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. जोपर्यंत मात्र चेंडूची उचल होईल संधी मिळते फलंदाजांना आणि जो प्लॅटफॉर्म सेट केला जातोय. पण रॉयल संघाची ही खासियत आहे, ज्यावेळेला तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्यावेळेला एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चार षटकांच्या सामन्यांसाठी वेगळ्या प्रकारची रणनीती आपल्याला पाहायला मिळते, जिथे सामना बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु जेव्हा तीन षटकांमध्ये फॉर्मॅट येतो त्यावेळेला रॉयल संघ हा थोडासा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे तुमच्याकडचा जो सर्वोत्तम विकल्प आहे गोलंदाजीचा तो सुरुवातीला वापरणं गरजेचं आहे. कारण जर का सुरुवातीच्या विकेट्स तुमच्या खात्यामध्ये आल्या तर तुम्ही रॉयल संघाला दबाव टाकू शकता. परंतु जर का सुरुवातीच्या विकेट्स आल्या नाहीत तर मात्र धावसंख्या कितीही मोठी असो त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची धमक ही रॉयल संघामध्ये आहे.
आणि असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 14 चेंडू 29 धावांची गरज. अजूनही जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रेट ऑलमोस्ट 12 रन्स पर ओव्हरच्याही पलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे दीपसिंगकडून चूक होतीये. आय थिंक राज आहेत. दीपसिंग एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहेत. तर राज आपल्याला शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहायला मिळतं 38 सर्कलला. इट्स 24 रन्स ऑन द स्कोअर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि या षटकाला मोठं करण्यासाठी शेवटच्या चेंडूवरती हात खोलण्याची संधी पाहिली जाईल. तुषार शर्मा जो कोणत्याही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची धमक ठेवतो आणि होय यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर आणि चेंडूला भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. तर पहिल्या षटकामध्ये जवळपास हा सामना खुला केला आहे कारण येणारे 12 चेंडू आणि आता 21 धावांची गरज कारण ऑलमोस्ट सामना खुला केला आहे. 30 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती उभारल्या गेल्यात. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर आधीनं पहिलं षटक फेकलं होतं आणि कदाचित आधीकडूनच गोलंदाजी करणं ही जमेची बाजू ठरू शकली असती. पण तो क्रिकेट आहे. प्रत्येक संघनायकाची एक वेगळी रणनीती असते. विश्वास दर्शवला राजू याच्यावरती. कदाचित थोडासा अनुभवाची कमतरता जरूर या ठिकाणी पाहायला मिळतं. इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक धाव धावफलकावर अंकित केली जाईल. विजयासाठी 51 धावांचं लक्ष आणि प्रत्युत्तरात अकल 31 धावा धावफलकावरती आल्यात. समीकरण बदलतं. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 20 धावांची गरज. परेश कडके ज्या फॉर्ममध्ये खेळतोय मी म्हणेन 3 फटक्यांचं काम. त्यापैकी फटका नंबर 1 इथे मात्र परेशच्या बॅटवरून येतोय. हाय अँड हँडसम षटकार. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी परेश कडके ओनली डेलिंग्स इन अ सिक्सेस. केवळ षटकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. 5 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे. 4 षटकार आणि 1 दुहेरीनं खेळतोय आपल्या वैयक्तिक 26 या धावसंख्येवर. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर 500+ स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळी साकारतोय. इट्स 39 रन्स ऑन द स्कोअर कार्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. या षटकामध्ये सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल परेश कडकेचा. 4 षटकार आलेत. आणखीन 2 षटकार आले तर सामना फिनिश होय. यावेळेला देखील जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात मात्र चेंडू अबाक्याच्या बाहेर. सिक्सर नंबर 5 परेश कडकेच्या बॅटमधून. या ठिकाणी नागोबा देखील निघालेत. आता ओ झेल घेण्याची संधी जरूर होती आणि एन्जॉय करायला पाहिजे नो डाऊट. आमचे पाटील साहेब आहेत त्या ठिकाणी आणि खूप चांगला एन्जॉय करतात. सहकार्य देखील खूप चांगलं राहिलं आहे. संघर्ष मित्र मंडळ म्हटलं तर पाटील साहेबांचं योगदान देखील सर्वाधिक महत्त्वाचं आहे आणि क्रिकेट मॅच देखील एन्जॉय करतात. थोडासा गवताळ प्रदेश आहे तिथे आणि तिथे त्यांचा तो नागिन डान्स आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे.
सामना एकतर्फा गेला पहिल्या षटकामध्ये, ज्यावेळेला 30 धावा आल्या, यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं सामना फिनिश केलाय तुषार शर्मा, मंडीच्या बॅटमधून मात्र येतोय हा विजयी षटकार.